कोपरगाव रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशांना सातत्याने येत असलेल्या विविध अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी आदरणीय आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रयत्नातून कोपरगाव रेल्वे स्टेशनचे रुपडे पालटले असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे यांनी सांगितले असून रेल्वेने नियमित प्रवास करणारे प्रवासी रेल्वे व रेल्वेने शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असल्याचे दिसून येत आहे कोपरगाव रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशांना मागील काही वर्षांपासून इतर रेल्वे स्टेशनप्रमाणे आवश्यक सुविधा मिळत नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण होते याची दखल घेऊन आदरणीय आशुतोष काळे यांनी कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या समस्या जाणून घेतल्या मागील वर्षी पंचवीस फेब्रुवारी रोजी रेल्वे विभागाचे जनरल मॅनेजर अनिल कुमार लाहोटी कोपरगाव दौऱ्यावर आले असता त्यांच्यापुढे या समस्या मांडताना कोपरगाव रेल्वे स्टेशनवर पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारावा कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर तीनला लुकलाईन करणे व रुंदी वाढवणे कोपरगाव रेल्वे स्टेशनला मंजूर असलेल्या लिफ्टचे काम तातडीने सुरू करावे कांद्यासह जास्तीत जास्त शेतीमाल परराज्यात विक्रीसाठी पाठविणे यासाठी कोपरगाव स्टेशन जम्बो सायडिंगला मध्ये वर्ग करून कोपरगाव रेल्वे स्टेशन येथे जम्बो गोड्स शेड मंजूर करावे प्रस्तावित यशवंतपूर निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला दौंड मनमाड मार्गे वळवून कोपरगावला थांबा द्यावा आदी समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे या पाठपुराव्यातून कोपरगाव रेल्वे स्टेशनवरील लिफ्टचे काम पूर्ण झाले आहे एक्स्ट्रा ट्रॅकसाठी तीन नंबर प्लॅटफॉर्मची निर्मितीची केलेली मागणी पूर्ण झाली असून हे काम देखील पूर्ण झाले आहे अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून स्वच्छतेचा प्रश्न देखील सुटला आहे नवीन डोम बांधण्यात आले आहेत अशा अनेक सोयी सुवी सुविधा रेल्वे प्रवाशांना कोपरगाव रेल्वे स्टेशनवर मिळत आहेत त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे आदरणीय आशुतोष काळे यांना कोपरगाव रेल्वे स्टेशन सर्वच बाबतीत कायमस्वरूपी परिपूर्ण करायचे आहे त्यासाठी त्यांनी अमृत भारत स्टेशनमध्ये कोपरगाव व साईनगर शिर्डी स्टेशन चा वहवा रेल्वे स्टेशनचा समावेश व्हावा यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे मागणी केली आहे या मागणीला रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूज संपादक अमीन शेख